या पाठीमागे या ठिकाणी तृप्ती जगताप जी आहे ती रिव्हर रेसिडेन्सी चिखली मध्ये राहताय. धम्ममित्र महादेव जगताप की जे त्यांचे पती आहेत त्यांच्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि विहाराकडून जात असतानाच जणू काही या विहाराची आवड जी आहे ती निर्माण झाली. त्यांचा जो छंद आहे त्यांना जेवण बनवण्यासाठी खूप आवडतं. रांगोळी मेहंदी आणि नृत्यामध्ये देखील त्यांना आवड आहे. त्यांचा जो मुलगा आहे अर्णव अत्यंत सगळ्या त्याच्या पाली गाथा ज्या आहेत त्या मुखोद्गत आहे. प्रज्ञा प्रवीण रणदिवे सध्या MA शिक्षण झालेलं आहे, काळेवाडीमध्येच राहत आहे. पूर्वी विद्यार्थिनी वसतिगृह लातूरच्या अधीक्षिकांच्या मार्फत संघाच्या अधिक प्रेरणा निर्माण झाली आणि कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये अगदी संघाची भक्ती निर्माण झाली. धम्मचारिणी मृदुहृदया व सिद्धिसागर आणि चंद्रकलाताई मैसलगे यांच्या प्रेरणेने अधिक चांगल्या प्रकारे त्या सध्या कार्यरत आहेत. विद्याश्री सागर काकडे की ज्यांची छोटीशी सुकन्या देखील या ठिकाणी आहे आणि दोन मुलींचा सांभाळ करून जणू काही नक्कीच या ठिकाणी त्या आपले जे धम्ममित्राचं पुढचं जे आयुष्य आहे ते व्यतीत करणार आहे. MCOM त्या झालेल्या आहेत, आदर्शनगर काळेवाडीमध्ये राहत आहे आणि आई वडिलांच्या प्रेरणेने खरंच संघाची जी घनिष्ठता आहे ती निर्माण झालेली आहे. त्यांचा जो छंद आहे विद्याश्रीचा चित्रकला पेंटिंग चित्रकला आणि क्रिकेट आणि नक्कीच यापुढे देखील त्या सक्रिय असणार आहे. यानंतर मी विनंती करतो पूजा सोनवणे संध्या सिद्धार्थ बाविस्कर व सोनाली राजेश सुरवसे नाव घेतल्या आणि या दुसऱ्या कुटुंबामध्ये नक्कीच जर एक गृही जर संकल्प केला व्हायचं तर नक्कीच संपूर्ण कुटुंबच परिवर्तन होत हे उत्तम असं उदाहरण सोनवणे परिवारामध्ये कोमलताई सोनवणे यांच्या परिवाराने नक्कीच हे घालून दिलेलं आहे. तिन्ही जावा म्हणजे विशेषतः असं चित्र पाहायला मिळत नाही पण तिन्ही जावा आज धम्ममित्र एक धम्ममित्रच आहे. आता दोन धम्ममित्र होत आहेत. लहानपणापासून विहारामध्ये येण्याची आवड आहे, 11वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. संध्या सिद्धार्थ बाविस्कर बाविस्कर परिवार संघासाठी खूप जुना आहे. त्यांचे जे सासरे आहेत आयुष्यमान सन्माननीय पंडित बाविस्कर साहेब हे नेहमीच संघाच्या सानिध्यात सक्रिय राहिलेले आहेत आणि आजही त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा खूप चांगला असा सहभाग आहे. सध्या संध्याताई बाविस्कर त्या थेरगावमध्ये राहतात, सिव्हिल इंजिनियर आहेत त्या. ज्यांनी त्यांचा विवाह झालेला आहे धम्मचारी वीरभूती मैत्रीमयी यांच्याकडे त्या वर्गाला जात होत्या प्राधिकरणमध्ये. पुन्हा 2000 सालापासून या आपल्या केंद्राच्या सानिध्यात त्या जणू काही सक्रिय झालेल्या आहेत. सोनाली राजेश सुरवसे ह्या देखील त्यांचं शिक्षण जे आहे BSc झालेलं आहे. त्याचबरोबर त्या MSc ऍग्री मध्ये त्यांनी एक्सटेन्शन एज्युकेशन घेतलेलं आहे. त्यांचा जो छंद आहे पेंटिंग त्याचबरोबर कुकिंग नवीन खाद्यपदार्थ तयार करणं आणि त्याचं YouTube चॅनलवर ते जणू काही त्याची रेसिपी जी आहे ती लोकांना उपलब्ध करून देणं. वडील धम्मचारी विनय गर्व की जे दिवंगत झालेले आहे, आई प्रतिभा माणिकराव शिंदे आणि पूर्णा नांदेडमध्ये मधुबन कॉलनीमध्ये राहत आहेत. हे हा परिवार देखील एक वेगळा परिवार आहे. आध्यात्मिक संघाची जी ओळख आहे ती जणू नक्कीच या परिवाराने अधिक अधिक सक्रिय केलेली आहे. त्यांचे पती धम्ममित्र राजेश हे देखील सक्रिय आहेत. यानंतर मी विनंती करतो मीनाक्षी खैरनारताई यांना त्याचबरोबर स्नेहल रत्नवीर टेंभुर्णे यांना निवृत्त झालेले आहेत. सुरुवातीला केवळ त्यांना बुद्ध आणि बाबासाहेब अल्पशे माहिती होते परंतु त्या व्यतिरिक्त त्यांना अधिक काही बाबी माहीत नव्हत्या. जेव्हा या रोडनी जात असताना विहार त्यांच्या नजरेस पडलं
तेव्हापासून त्यांनी विहाराची वाट मात्र सोडली नाही। अनेक जण विहाराकडून जातात पण विहाराकडे त्यांचे पाऊलं भल्या भल्यांचे येत नाही, परंतु मीनाक्षीताई खैरनार मात्र खेरगावरून नियमित प्रत्येक कार्यक्रमांना त्या आवर्जून उपस्थित असतात। स्नेहल रत्नवीर टेंभुर्णे या धम्मचारिणी अमृतधारिणी व धम्मचारी आनंदबोधी यांच्या जणू काही सूचना आहेत, म्हणजेच त्याचबरोबर त्यांचं जे शिक्षण आहे बीए पॉलिटिक्स मध्ये त्यांनी मॉडर्न कॉलेज मध्ये केलेलं आहे, कुकिंग करणे त्यांचा छंद आहे आणि त्याचबरोबर त्यांना फिरणं देखील खूप आवडतं। कुटुंबामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब यांचे जे विचार आहेत ते केवळ वाचूनच भागणार नाही अशी त्यांची धारणा आहे, तर ते आचरणात देखील आणण्यासाठी त्यांचा मानस आहे। या भगिनी जे आहेत त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी येऊन जणू काही ज्या प्रतिकात्मक पारंपरिक ज्या वस्तू आहेत पुष्पदीप आणि सुगंध अर्पण केलेले आहेत। यानंतर आता आपले बंधूंकडे आपण येणार आहोत। हे धम्म बंधू देखील काही वर्षांपासून काही महिन्यांपासून जणू संघाच्या आपल्या संपर्कात आहेत। तर सर्वप्रथम कुमार विराज दिलीप गायकवाड याला मी विनंती करतो पुढे, व कुमार सौरभ देवीदास मोरे या तिघांना विनंती करतो। कुमार विराज जो आहे धम्ममित्र करुणा गायकवाड व धम्मचारी अनोम कीर्ती यांचे चिरंजीव आहे, त्याच्या श्रद्धा देखील त्याची जी विराजची बहीण आहे म्हणजे संपूर्ण कुटुंबच जणू काही धम्ममय नव्हे तर संघामध्ये येऊ पाहत आहे आणि नव्हे तर लहानपणापासूनच विराज जो आहे तो आई वडिलांच्या मुळे संघाच्या संपर्कात आहे आणि नेहमीच वाचनाची खूप आवड आहे। याच वयात त्याने अभिधम्म वाचून काढलेला आहे, अनेक पुस्तकं विराजनी वाचलेली आहेत, संघाच्या खूप जवळ अशा संपर्कात आहे। या पुलकुश बनसोडे हे सांगुर्डी देऊगाव या ठिकाणी राहतात। कल्याणचं जे 2018 साली महाधम्म शिबिर झालं होतं त्या शिबिरामध्ये वडिलां धम्मचारी कल्याण बंधू की जे त्यांचे नातेवाईक जरी असले परंतु संघामध्ये त्यांनी अधिक सक्रिय त्यांना पुढे घेऊन येण्यासाठी स्वतः कल्याण बंधूंना ते खूप चांगल्या प्रकारे मदत कल्याण बंधू त्यांना मदत करत आहेत। कुमार सौरभ देवीदास मोरे जे आहेत ते धम्ममित्र आपल्या मोरेताई यांचे चिरंजीव व धम्मचारी शांती मित्र यांचे चिरंजीव सध्या दोन ठिकाणी राहत आहेत, अगदी विहारात बाजूलाच आपलं जे बुद्धानुस्मृती कुल आहे त्या ठिकाणी आणि वडगाव या ठिकाणी पिंपळे सौदागर मध्ये जॉब करत आहेत आणि लहानपणापासूनच संघाच्या संपर्कात आहे। यानंतर मी विनंती करतो सिद्धार्थ पंडित बाविस्कर सचिन निवृत्ती गायकवाड व प्रवीण भगवान रणदिवे अर्पण केलेलं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी दीप देखील म्हणजेच मेणबत्ती देखील प्रज्वलित। मेणबत्ती स्वतः जळते, अंधार दूर करते व प्रकाश देण्याचं काम करते। हीच मेणबत्ती हाच दीप प्रज्ञेचं प्रतीक आहे। दोघे पती पत्नी आणि मुलं देखील आता हळूहळू या मार्गाकडे नक्कीच आरूढ झालेले आहेत। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये प्रिंटिंग कॉलेजचे ते इन्स्ट्रक्टर प्लस लेक्चरर म्हणून काम करीत आहेत। 1990-92 सालापासून धम्मचारी वीरभूती यांच्या संपर्कातून त्यांचा संघाशी संपर्क आला। काही वर्ष जॉबसाठी ते मुंबईमध्ये होते परंतु आता काही वर्षांपासून ते पुण्यामध्ये थेरगावमध्ये सध्या वास्तव्य आहे आणि नियमित या विहाराशी त्यांनी संपर्क मात्र कधीच तोडला नाही। जेव्हापासून त्यांची संघाशी आणि इथल्या धम्मचारी धम्मचारिणींशी जी ओळख झालेली आहे ती वाखाणण्यासारखी आहे। कुठलंही पडेल ते काम करायला ते नेहमीच तयार असतात। दुसरे आहेत सचिन निवृत्ती कार प्रमुख म्हणून ते सध्या काम करीत आहेत। अतिशय व्यक्तिमत्व त्यांचं शांत निर्मळ स्वच्छ शुद्ध अंतकरणाने ते नेहमीच विहारामधल्या प्रत्येक कार्यात सहभागी
होता है। प्रवीण रणदिवे हे काळेवाडी मध्येच राहतात, त्यांच्या पत्नी देखील आता धम्ममित्र होता है प्रज्ञा, आणि हे दोघेही जण भिवंडी मध्ये सुरुवातीला राहत होते, आता नक्कीच डिवाइस सीसीटीव्ही जे काही इन्चार्ज आहे पूर्ण इन्चार्ज म्हणून काम करीत आहेत, आणि ऑनलाईनच्या माध्यमातून लॉकडाऊन मध्ये अनेक लोकांना फायदा झालेला आहे, तसाच त्यांना देखील खूप मोठा फायदा झालेला आहे। ते म्हणतात संघाला मला अधिक जवळून स्वतःला मला अधिक पाहता आलं ते ऑनलाईनच्या कार्यक्रमामधून, आणि ते आकृष्ट झाले, आणि आज ते नक्कीच त्यांनी जणू काही प्रतिज्ञा घेत आहेत ते की मी यापुढे संघाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। यानंतर कुमार रोहित, अनिल सोनवणे व रत्नवीर भीमराव टेंभुर्णे यांना देखील विनंती करतो, हे शेवट धम्ममित्र होत आहेत। कुमार रोहित सोनवणे परिवार आपल्याला नवल वाटेल की आज जवळजवळ तिघे जण सोनवणे परिवारामध्ये धम्ममित्र होत आहेत, खूप आनंदाची गोष्ट आहे अशी। सध्या रोहित धम्ममित्र व धम्मसाहेब अनिल यांचे चिरंजीव म्हणून काम करीत आहेत, आणि ते नक्की धम्ममित्र म्हणून सध्या 12वी मध्ये शिक्षण घेत आहे डी वाय पाटील कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी। राहायला यापूर्वी काळेवाडी मध्येच होते, आता सध्या शिक्षणामुळे आणि नोकरीमुळे सध्या नवी मुंबई मध्ये राहत आहे। त्यांचा जो छंद आहे रोहितचा ध्यान आणि प्रवास खूप आवडतो, आणि इयत्ता पहिली वर्गापासून म्हणतात आईच्या संपर्कातून बघा विहारामध्ये येण्याची जी प्रेरणा आहे ती रोहितला निर्माण झाली, पहिलीपासून तेव्हापासून ती आवड जी निर्माण झालेली आहे ती आजतागायत नेहमीच टिकून ठेवलेली आहे, यापुढे देखील टिकून ठेवणार आहे। रत्नवीर जो आहे तो अनेकांना ठाऊक आहे, ब्रह्मचारी आनंद मोदी व ब्रह्मचारिणी अमृतधारिणी यांचे चिरंजीव आहे, विहाराच्या समोरच राहत आहेत, श्रीराम कॉलनी विमल संघ जे शॉप आहे त्याच्याच त्या लेनमध्ये पुढे, आणि बीएससी हॉस्पिटॅलिटी स्टडीज केलेले आहे। यापूर्वी त्यांनी नोकरी जी आहे क्रूजवर शिपवर केलेली आहे, आणि फूड अँड बेवरेज मध्ये म्हणजेच जे काही अन्न आणि शीतपेय याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्यांच्याकडे आहे। छंद जो आहे रत्नवीरला प्रवास करणं खूप आवडतं, आणि त्याचबरोबर फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी नेहमीच तयार असतात। तर अशा प्रकारे हे एकोणीस धम्मसहाय्यक की जे आणि धम्मसहायिका की जे पुष्पदीप आणि सुगंध की जो सुगंध आता जरी आपणाला एका दिशेने तो दरवळत असताना जरी सुगंध जरी येत असला, परंतु शीलवान नीतिमान व्यक्तीचा जो सुगंध आहे तो चारही दिशेला नेहमीच दरवळत असतो, जसा भगवान बुद्धांचा आणि परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुगंध। आणि अशा प्रकारे या तीन पारंपरिक ज्या वस्तू आहेत आणि विधायक पंचशी त्यानंतर ज्या तीन घोषणा आहेत माझ्या पाठीमागे त्या तीन घोषणा होती, आणि त्यानंतर अशी वापर बोधित धर्ममित्रांवर पुष्पवृष्टी करायची आहे। त्रिवार साधूचा जयघोष केवळ खेडगाव काळेवाडी देवरोड पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जगामध्ये आपला जे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे जे केंद्र आहे त्या सर्व धर्मसाधे धर्ममित्र धर्मचारी चारणींपर्यंत तो नेहमीच निनादत राहावा हीच आपला आपली सहीच्या शुभेच्छा व्यक्त करायची आहे। तर केवळ दीक्षार्थी हात जोडली आणि माझ्या पाठीमागे ते त्रिसरण पंचशील आणि विधायक पंचशील माझ्या पाठीमागे म्हणतील मी पुढे पुढे त्यांनी माझ्या पाठीमागे भगवतो भगवतो
शांति धम्मं शरणं गच्छामि तदीयमपि धम्मं शरणं गच्छामि तदीयमपि संघं शरणं गच्छामि तदीयमपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि जल्लोष
भवतु सब्ब मंगलम रखन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोखी भवन्तु ते भवतु सब्ब मंगलम रखन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोखी भवन्तु ते भवतु सब्ब मंगलम रखन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोखी भवन्तु ते साधु साधु साधु। पुनश्च नवोदित ब्रह्ममित्रांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील जे आयुष्य आहे ते धर्ममार्गावर ते नेहमी सक्रिय राहो व त्रियत्न बौद्ध महासंघामध्ये त्यांची जी वाटचाल म्हणून आपण देखील आनंदात आहोत, सर्वजण आनंदी आहे ना निश्चितच, कारण हा जो क्षण आहे अतिशय सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि निश्चितच म्हणजे ह्या क्षणाची जे आतुरतेने वाट पाहत होते आणि तो क्षण आज म्हणजे साकार झालेला आहे। तर खूप खूप धन्यवाद आदरणीय ब्रह्मचारी ईश्वरत्नजी। यानंतर रितसर जे काही आभार प्रदर्शन जे आहे ते आदरणीय ब्रह्मचारी यशोमंत्रजी करणार आहेत, तर त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं जे काही आभार प्रदर्शन आहे ते करायचं आहे। आपल्या समोर ठेवून आपलं जीवन या अतिरिक्त व्यतीत करणार आहेत आणि आपण सर्वजण त्याला साक्षी देत आहोत। आणि ही जी काही धर्ममित्राची दीक्षा जी काही करून घेतलेली आहे ते या आपल्या केंद्राचे अध्यक्ष म्हणजे केशवरत्न यांचं खरं तर मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याच्या कार्यक्रमाचं नेतृत्व केलेलं आहे आणि दीक्षा ही खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे। त्याचबरोबर या दीक्षाविधीचा कार्यक्रम करण्याची सुरुवात सुद्धा त्यांनी खूप दिवसाअगोदर खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि फार मोठं योगदान त्यांच्या परिवारातर्फे आपल्याला हे दान मिळालेलं आहे। निश्चितच पुढच्या म्हणजे ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी शिबिर होईल कार्यशाळा होईल तर या थर्मसमध्ये गरमच्या या ठिकाणी मिळणार आहे। तर कोणीही म्हणजे शिबिर म्हणा कार्यशाळा म्हणून या संघासाठी या कार्यासाठी दान देत असतात, तर आज त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी या विहारासाठी 3000 रुपयाचं दान त्यांनी आज दिलेलं आहे, तर त्यांच्यासाठी देखील आपण काळातून आभार व्यक्त करूया। आपण पाहिलेलं आहे दान स्वरूपात वस्तू आलेले आहेत, काही पैसे आलेले आहेत, खरं तर आपलं जे काही काम पण आपलं जे काही धर्म कार्य जे आहे ते खूप
चांगल्या प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण मदत करू शकता तेव्हा आपल्या सर्वांना देखील नम्र विनंती आहे की सतत आपण या धम्म कार्याला मदत करायची आहे, सडळ हाताने मदत करायची आहे. आम्ही नेहमीच आपल्या ग्रुपवर आपले काय अकाउंट डिटेल्स आहे पाठवून जातो आणि आता बऱ्याच वेळा खरं तर ज्या मंडपमज्जति नस्ति मे शरणं दयन् बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वचे. अरे भाऊ ये ना कुठे येतो तुम्हाला मला भूक लागली कुठे जाऊ प्रतिमा आवाज नाही दिला आवाज मार दिला बनवून नाही ना बाय बोल हाय प्रतिमा एक लेडी गेमर सगळ्यांसाठी आपण रिक्षात जाणार आहे.